नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा तळोदा पालिका हद्दीतील शहर आजपासून 30 जुलैपर्यंत कडकडीत बंद करण्याचे आदेश दिल्याने नवापूर शहरात सकाळपासूनच बंदला व्यापारी नागरिकांनी 100% प्रतिसाद दिला आहे। अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बाजारपेठ बंद आहेत। यात मंदिर मशीद तसेच राष्ट्रीयकृत बँका कार्यालय दुकाने भाजीपाला मार्केट बंद दिसून आले। नवापूर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी गावात विनाकारण फिरणाऱ्या मोटरसायकलीवर कारवाई करीत आहेत। तोंडाला मास्क नसलेल्या नागरिकांना देखील दंड करण्यात येत आहे। नागरिकांनी विनाकारण गावांमध्ये फिरू नये तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील महत्त्वाच्या कामाशिवाय नवापुरात 8 दिवस येऊ नये। संपूर्ण शहर बंद आहे। या दरम्यान शेजारील गुजरात राज्यातील उच्छल शहरात काही मंडळी मोठ्या संख्येने बाजार व चहा नाश्ता करण्यासाठी जाताना दिसून आलेत। उच्छल शहर महाराष्ट्र राज्याला लागून असल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आली आहे। येथे बस सेवा सुरू असल्याने नवापूर शहरातील काही गुजरात राज्यात जात आहेत। जिल्हाधिकारी यांनी आंतरराज्य प्रवास बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत। उच्छल नजीक महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात बंदोबस्त असणं गरजेचं आहे। नवापूर तालुक्यात चिंचपाडा विसरवाडी खांडबारा येथील बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी नवापूर शहर सोडून या ठिकाणी बाजारासाठी हजेरी लावली। सार्वजनिक ठिकाणी दुकानावर फिजिकल अंतर ठेवणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांनी गुरुवारी आठवडे बाजारपेठेत केली। नवापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 19 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत। काल नगरपालिका जवळील एक पुरुष, चिंचपाडा येथील एक व्यक्ती, नवापूर तालुक्यातील गडद येथे एक व्यक्ती, जनता पार्कमधील एक पुरुष अशा लोकांचे स्वॅब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। त्यांचा अहवाल प्रतीक्षित आहे। नंदुरबार जिल्हा प्रशासन व नवापूर तालुका प्रशासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन सर्व नागरिकांनी करावे तर नवापूर तालुका कोरोना नियंत्रित करता येईल। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।